नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या तासामध्ये आपण अर्थशास्त्रामधील ज्या अर्थशास्त्राचे दोन शाखा आहेत या दोन शाखांमधील दुसरी शाखा सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. ती अभ्यासत असताना अगोदरच्या तासाला का सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र या दोघांमध्ये नेमका मूलभूत फरक काय आहे ते आपण अभ्यासले आहे. आणि हा मूलभूत फरक अभ्यासत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे वेगवेगळे संकल्पना आपण अभ्यास केलेला आहे ते संकल्पना अभ्यासलेले आहेत आणि त्यावरून आपण एक थोडक्यामध्ये असा सारांश काढलेला आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान अशा घटकांचा अभ्यास केला जातो. तर जनरली स्थूल किंवा समग्र या अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या संपूर्ण घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो किंवा अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. मग आता या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण कालच्या तासाला त्याची उदाहरण पाहिले होते. एकूण मागणी, एकूण पुरवठा, त्यानंतर एकूण बचत, एकूण उपभोग, सर्वसाधारण किंमत पातळी, राष्ट्रीय उत्पन्न अशा सर्व प्रकारच्या समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची अतिशय महत्त्वाची शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र, संपूर्ण अर्थशास्त्र, एकूण अर्थशास्त्र किंवा मोठे अर्थशास्त्र अशा पद्धतीने यामध्ये कालच्या तासाला आपण अभ्यासलेलं होतं. आणि हा अभ्यास करत असताना यामध्ये आजच्या तासाला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या संकल्पना येतात याचा आपल्याला आजच्या तासाला अभ्यास करायचा. फक्त जनरल लक्षात ठेवा, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा किंवा संपूर्ण भागांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. स्थूल म्हणजे संपूर्ण, ऍग्रीगेट, ए डबल जी आर ई सी ए टी ई, ऍग्रीगेट म्हणजे काय, एकूणांचा, एकूण परिमाणांचा, संपूर्ण घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे संपूर्ण किंवा स्थूल अर्थशास्त्र असं आपण म्हणू शकतो. ओके, मग आता याची सर्वसामान्य आपण व्याख्या अभ्यासल्यानंतर की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय की अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर केनेथ बोल्डिंग यांनी या स्थूल अर्थशास्त्राची अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून व्याख्या मांडलेली. आता ही व्याख्या खूप मोठी, ही व्याख्या लिहिण्यापूर्वी बघा यामध्ये हे अर्थशास्त्र वैयक्तिक परिमाणाचा अभ्यास न करता एकूण परिमाणाचा अभ्यास करते. ओके, विरुद्ध शब्द दुसरा वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास न करता राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करते. तिसरा व्याख्यातील मुद्दा आहे वैयक्तिक किमतीचा अभ्यास न करता सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करते. आणि चौथं आहे वैयक्तिक
उत्पादनाचा अभ्यास करतात राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास करते. आता या चार मुद्द्यांचा विचार करून आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची म्हणजे समग्र अर्थशास्त्र सेक्शन नंबर 2 ची व्याख्या करायची. ती व्याख्या मांडलेली आहे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर केनेथ बोल्डिंग. केनेथ बोल्डिंग म्हणतात स्थूल अर्थशास्त्र हे कोणते, स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक परिमाणाचा विचार न करता अभ्यास न करता विद्यार्थी मित्रों थोड्याशा काही तांत्रिक कारणामुळे 2 मिनिट लेक्चर बंद होते आणि हे लेक्चर बंद होण्यापूर्वी आपण अभ्यासत होतो सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. ही व्याख्या त्यांनी मांडलेली आहे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ केनेथ बोल्डिंग. त्यांनी व्याख्या मांडलेली आहे की स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक परिमाणाचा विचार न करता एकूण परिमाणाचा विचार करते. स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक उत्पन्नाचा विचार न करता राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करते आणि स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक किंमत पातळीचा विचार न करता सर्वसाधारण किंमत पातळीचा विचार करते आणि शेवटी स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक उत्पादनाचा विचार न करता राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करते. ओके, मग ही व्याख्या आपण अभ्यासानंतर ज्याप्रमाणे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकल्पना अभ्यासलेले आहेत त्याचप्रमाणे आपण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही संकल्पनाचा आपण डीपमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यापैकी पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. कोणते, आता एक लक्षात ठेवा ही संकल्पना पाहण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे वित्तीय वर्षामध्ये किंवा आर्थिक वर्षामध्ये त्याचं मापन किंवा मोजमाप केलं जातं आणि आपल्या भारताचं आर्थिक किंवा वित्तीय वर्ष आहे ते म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च अशा पद्धतीने भारताचं वित्तीय किंवा आर्थिक वर्ष म्हटलं जातं 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत. एवढी एक जनरल नॉलेजचा भाग म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. तर राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पाहत असताना लक्षात ठेवा एक वर्षाचा कालखंड आहे. प्रतिवर्षी दरवर्षी एक वर्षाचा कालखंड कोणता, 1 एप्रिल ते 31 मार्च या एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तूचे बाजारभावानुसार येणारे मूल्य किंवा बाजारभावानुसार येणारे अंतिम मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारची व्याख्या म्हणजे एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न होय. तर दुसरी भी अतिशय महत्त्वाची व्याख्या ती मांडली बघा भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती त्यांनी सांगितलेले बघा ठराविक कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजणी
ताळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके, अतिशय महत्त्वाची व्याख्या बघा. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने मांडलेली, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. कुणी मांडली व्याख्या? भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने. तरी सांगितलं विशिष्ट कालखंडात, एका वर्षाच्या कालखंडात, दरवर्षी, प्रतिवर्षी, वैध शब्द वापरले बघा. ठराविक कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता दुहेरी मोजणी टाळणे म्हणजे काय बघा. की आता यामध्ये पहिल्या व्याख्या सांगितले, देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तूचे मूल्य. अंतिम वस्तू म्हणजे काय? कोणत्या? ज्या वस्तू प्रत्यक्ष आपण उपभोगासाठी वापरला जातो, म्हणजे टीव्ही, फॅन, कपडे, मोबाईल, रेडिओ, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, प्रेशर कुकर, कोणत्या वस्तू ज्या प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरल्या जातात त्या वस्तू कोणत्या? अंतिम वस्तू. मग आता बघा, यांच्या मते, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या मते, दुहेरी गणना किंवा दुहेरी मोजणी कशी काढायची बघा. जर आर्थिक वर्षामध्ये किंवा वित्तीय वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालखंडामध्ये जर समजा कापडाचं उत्पादन झालेलं असेल, कापड ही अंतिम वस्तू, तर कापड तयार करण्यासाठी जो काही कच्चा माल लागतो, कापूस असेल, काय असेल, तर त्याचं परत मूल्य कापड म्हणजे मोजायचं नाही, कारण त्याचं सर्व प्रकारचं मूल्य हे कापडामध्ये समाविष्ट केलेलं असतं. बरोबर आहे. हा, आता पाव ही अंतिम वस्तू, ब्रेड पाव ही अंतिम वस्तू, पाव तयार करण्यासाठी जो काही कच्चा माल लागतो त्याचा विचार या ठिकाणी करायचा नाही. म्हणजे याला काय म्हणायचं? दुहेरी म्हणजे परत ते कच्च्या मालाचं मूल्य मोडलं, पक्क्या मालाचं मूल्य मोडलं, तर त्यामध्ये आहे त्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न देशाचं जास्त दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने सांगितलंय ठराविक कालखंड म्हणजे एका वर्षाचा म्हणजे आर्थिक वर्षाचा, ते वर्ष कोणतं? 1 एप्रिल ते 31 मार्च या ठराविक कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, असं कोणाचं नव्हते, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीचं. ओके, तर बघा अशा प्रकारे ही पहिली संकल्पना आपण अभ्यासली स्थूल अर्थशास्त्रामधली, ती म्हणजे कोणती? राष्ट्रीय उत्पन्न. ओके, आता याचा अभ्यास हा डीप मध्ये नाही, थोडक्यात की आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न व्याख्या भेटल्या, तर यामध्ये दुसरी संकल्पना आहे ती आहे बचत. आता पहिली संकल्पना, दुसरी संकल्पना कोणती आहे? बचत. आता तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे की आपण एवढी बचत केली पाहिजे, बचत केल्यामुळे काय होईल, बरोबर ना, उत्पन्नातून काय, तर बचतीची व्याख्या अशी बघा, व्यक्तीच्या चालू उत्पन्नापैकी जो भाग उपभोगावर खर्च केला जात नाही त्यास बचत असे म्हणतात. काय म्हणतात? बचत. म्हणजे तुम्हाला कळेल, व्यक्तीच्या चालू उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षरित्या उपभोगावर खर्च केला जात नाही त्यास बचत असे म्हणतात. कपन सूत्र पाहू शकतो बघा, एस बरोबर वाय मायनस सी. एस बरोबर वाय मायनस सी. आता
एस म्हणजे काय सेविंग वाय म्हणजे काय इनकम आणि सी म्हणजे काय कंजम्पशन कंजम्पशन ओके कंजम्पशन म्हणजे लक्ष द्या CONSUMPTION हे समजण्यासाठी सांगितलं अवांतर थोडस की व्यक्तीचे चालू उत्पन्नापैकी जो भाग उपभोगावर खर्च केला जात नाही त्यास बचत म्हणतात म्हणजे एस बरोबर वाय मायनस सी एस म्हणजे बचत वाय म्हणजे इन्कम आणि सी म्हणजे कन्झम्पशन म्हणजे उपभोग ओके एस म्हणजे बचत वाय म्हणजे उत्पन्न आता मला सांगा तुम्हाला बचत काढायची कशी काढायची बघा की तुमचं एस बरोबर वाय मायनस सी एक महिन्याचं उत्पन्न तुमचं समजा 10,000 रुपये किती 1,000 रुपये 10,000 रुपये ओके आता हे 10,000 रुपये तुमचं उत्पन्न आहे आणि तुम्ही एक महिन्यामध्ये सर्व प्रकारच्या जीवनावश्यक असतील इतर असतील सर्व प्रकारच्या वस्तूवर खर्च केला तो किती 8,000 रुपये बरोबर आहे 10,000 वजा 8,000 बरोबर किती 2,000 रुपये म्हणजे तुमची बचत किती राहिली 2 व्याख्यामध्ये उल्लेख केलाय बघा व्यक्तीच्या चालू उत्पन्नापैकी जो भाग उपभोगावर खर्च केला जात नाही त्याच बचत कारण हा भाग उपभोगावर खर्च केलेला आहे हे तुमचं एकूण उत्पन्न आहे आणि याच्यामधून जे अंतर आहे त्याला अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतात बचत म्हणतात 2,000 ही राहिली तुमची काय आहे बचत म्हणजे उत्पन्न वजा उपभोग बरोबर बचत पुन्हा काय का उत्पन्न वजा उपभोग बरोबर काय बचत व्यक्तीच्या चालू उत्पन्नापैकी जो भाग उपभोगावर खर्च न करता शिल्लक ठेवला जातो त्याला अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतात बचत आणि अशा प्रकारे ही बचत आपल्याला या जनरल सूत्राद्वारे स्पष्ट करता येते एस बरोबर वाय मायनस सी एस म्हणजे सेविंग सेविंग म्हणजे बचत वाय म्हणजे इन्कम इन्कम म्हणजे उत्पन्न आणि सी म्हणजे कन्झम्पशन कन्झम्पशन म्हणजे काय उपभोग ओके ही दुसरी संख्या पहिली संकल्पना कोणती दुसऱ्या अर्थशास्त्राची स्थूल अर्थशास्त्र पहिले राष्ट्रीय उत्पन्न दुसरी बचत आणि तिसरी आहे गुंतवणूक कोणती आहे गुंतवणूक आता गुंतवणुकीच्या अनेक अर्थशास्त्रज्ञ व्याख्या मांडलेले आहेत सर्वसाधारणपणे काही लोकांच्या मते भांडवली वस्तूच्या साठ्यात वाढ होणे म्हणजे गुंतवणूक भांडवली वस्तूच्या साठ्यात वाढ होणे म्हणजे गुंतवणूक आणि भांडवली वस्तूच्या साठ्यात वाढ झाली की आपण काय करतो उत्पादनाची प्रक्रिया राबवतो त्याला सुद्धा आपण अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो बरोबर आहे का किंवा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यासाठी ज्या आपण बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक करतो लक्ष द्या बरोबर आता एक सर्वसाधारणपणे ऐका व्यक्तीला रोजगार मिळाला की काय होते त्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होते उत्पन्नात वाढ झाली की काय होतं बचत होते बचत वाढली की काय भांडवल निर्मिती होते आणि भांडवल निर्मितीची वाढ झाला काय होते की 100% गुंतवणुकीला चालना मिळते गुंतवणुकीला चालना मिळाल्यामुळे देशात वस्तू आणि सेवांचे मोठ्या प्रमाणात काय होते वाढ होते म्हणजे जे भांडवली वस्तूचे साठे यंत्रसामग्री असेल इमारत असेल अशा प्रकारच्या वस्तूमध्ये जर वाढ झाली तर 100% केवळ कशामुळे शक्य होतं गुंतवणुकीमुळे शक्य होतं ही तिसरी हे थोडक्या थोडक्यामध्ये एक एक दोन दोन संकल्पना आहे चौथी आहे व्यापार चक्र कोणती व्यापार तर व्यापार चक्र हे किमतीतील बदलात किमतीमध्ये जे बदल होतात त्या बदलातील आर्थिक चढ उतारामध्ये होतात
कोणत्या व्यापार क्षेत्र आर्थिक चढ उतार ते चढ उतार कोणते बघा त्यामध्ये ए आहे तेजी आणि बी आहे ती म्हणजे मंदी या दोन व्यापार चक्राच्या अवस्था आहेत त्याचे आपण प्रकरण म्हणू शकतो तेजी तेजी मध्ये काय बघा किंमत पातळी किंमत पातळी वाढ होणे म्हणजे काय तेजी मंदी म्हणजे किंमत पातळी घट होणे ओके साधी समजावून तेजी म्हणजे काय किंमत पातळीत वाढ होणे आणि मंदी म्हणजे काय किंमत पातळीमध्ये घट एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी जगातील कोणत्याही देशामध्ये तेजी असते त्यावेळेस उद्योग धंद्यामध्ये भरभराट असते कारण वस्तू ज्या उत्पादित केलेल्या असतात त्या वस्तूची किंमत पातळीमध्ये वाढ होते किंमत पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे उद्योजकाला उत्पादकाला मोठ्या प्रमाणात नफा होतो त्यामुळे नफा झाल्यामध्ये अधिक व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये वाढ होते रोजगार निर्मितीमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांना रोजगार मिळाला त्यांचं उत्पन्न वाढलं त्यांचं उत्पन्न वाढलं की ते बचत करतात त्यांनी बचत केली की बचतीतून गुंतवणूक होते गुंतवणूकीतून पुन्हा भांडवल निर्मिती होते भांडवल निर्मितीमधून लोकांचं दरडो उत्पन्न वाढतं दरडो उत्पन्न वाढल्यामुळे 100% देशाचं राष्ट्र उत्पन्न वाढलं म्हणजे हा आर्थिक भरभराटीचा काळ म्हणजेच तेजी कारण किंमत पातळी वाढ झालेली असते ओके आणि दुसरा म्हणणे किंमत पातळीत घट झाले आता किंमत पातळीत घट झाले म्हणजे देशात उद्योजकाने जेवढं उत्पादन केलेलं आहे ते सर्वचे सर्व उत्पादन केवळ विक्री करण्यासाठी अडचणी येतात कारण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीमध्ये काय झालेली असते घट झालेली असते आणि किंमत पातळीमध्ये घट झाल्यामुळे परिस्थिती काय होते लक्षात ठेवा की जाणीवपूर्वक उत्पादक उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि उत्पादन जर कमी झालं तर 100% त्याचा देशातील व्यक्तीच्या रोजगार परिणाम होतो आणि रोजगार परिणाम झालं की व्यक्तीच्या उत्पन्नावर त्याचा काय होतो परिणाम म्हणजे व्यापार चक्राची ज्या अवस्था आहेत त्या तेजी आणि मंदी आता असं म्हटलं जातं हे ट्रेड सायकल आहे तेजी जास्त सरात नाही आणि मंदी म्हणजे असे चढ उतर बघा डोंगरासारखे असे बघा इथे काय तेजी भरभराट मंदी तेजी मंदी तेजी आणि काय मंदी असं हे सायकल एकदा तेजी मंदी तेजीचा भर आणि मंदी आल्यानंतर थोडस अर्थव्यवस्था सावरून घेण्यासाठी सरकारने आणि त्या देशातील सेंट्रल बँकेने थोडेसे प्रयत्न करण्याची आवश्यकता असते अशा प्रकारचं हे व्यापार चक्राच्या दोन अवस्था आहेत तेजी आणि मंदी आणि तेजी आणि मंदी ह्या आपल्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात बघा तर सर्वसामान्यपणे तेजी कशाला म्हणतात की जर किंमत पातळीत वाढ झाली वाढ होणे म्हणजे तेजीची अवस्था आणि बी मंदी म्हणजे काय किंमत पातळीमध्ये घट होणे म्हणजे मंदीची अवस्था अशा प्रकारे तेजी आल्यानंतर नंतर मंदी येते मंदी आल्यानंतर तेजी येते अशा प्रकारची हे आणि असं म्हटलं जातं की हे ज्या व्यापार चक्राच्या अवस्था आहेत ह्या शक्यतो फार काळ टिकून राहत नाही त्याच्यावर जर देशातील सरकारने मंदी जर आल्यानंतर अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर काढण्यासाठी काही जर उपायाचा अवलंब केला तर 100% लवकर मंदी जाऊन तेजी येण्यास सुरुवात होते अशा प्रकारे ही चौथी संकल्पना आहे कोणती व्यापार चक्र आता बघा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये पुढे आपल्याला की दोन संदर्भ बघायचे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास स्थूल अर्थशास्त्रापैकी थोड्याशा यामध्ये लँग्वेज थोडीशी किचकट आपण वापरलेली आहे तर बघा परत मी थोडस रिमाइंड करतो कारण आपल्याला उद्याच्या तासाला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पना आहे या संकल्पना आपल्याला दोन्हीच्या फरकात्मक दोन्ही समज म्हणजे आर्थिक वृद्धी काय प्रक्रिया आहे आर्थिक विकास काय प्रक्रिया आहे त्यांचा फरक हा डिपमध्ये आपल्याला अभ्यासायचं तर पूर्वी बघा स्थूल अर्थशास्त्राची पहिली संकल्पना आहे बघा राष्ट्रीय उत्पन्न
तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे साध्या भाषेमध्ये संपूर्ण देशाचं एका वर्षाच्या कालखंडात उत्पादित होणारं उत्पन्न. ओके, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं म्हणायचं कशाला, तर एका वर्षाचा कालखंड नेमकं कोणता, आर्थिक वर्ष. ते आर्थिक वर्ष कोणतं, 1 एप्रिल ते 31 मार्च. मग या एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एक लक्षात ठेवायचे की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा मोजण्याचा कालखंड हा 1 वर्षाचा असतो. म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे 1 वर्षाच्या काळासाठी मोजले जाते, म्हणजे वित्तीय किंवा आर्थिक वर्षाच्या काळासाठी मोजले जाते. आणि वित्तीय किंवा आर्थिक वर्षाचा कालखंड किती आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आपण तो कालखंड मोजला जातो. क्लिअर. त्याचबरोबर दुसरी व्याख्या मांडलेली आहे भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने. त्यांनी काय सांगितलंय बघा, ठराविक कालखंड. आता हा ठराविक कालखंड कोणता, 1 वर्षाचा. या ठराविक कालखंडामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. दुहेरी मोजणी म्हणजे काय, एकदा जर एखाद्या वस्तूचे अंतिम मूल्य मोजले तर परत ती वस्तू उत्पादित करण्यासाठी तयार करण्यासाठी जो काही इतर माल लागतो त्याचं मूल्य मोजायचं नाही, कारण अंतिम वस्तूमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टीचं मूल्य ऑलरेडी मोजलेलं असतं. बरोबर आहे. दुसरी आहे ती म्हणजे बचत. आता बचतीचं आपण सर्वात सूत्र लागतो, एस बरोबर वाय मायनस सी. म्हणजे कोणत्या व्यक्तीला जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून त्या व्यक्तीचा उपभोग खर्च वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्या अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतात, बचत म्हणतात. आणि व्यक्तीच्या चालू उत्पन्नापैकी जो भाग उपभोगात खर्च न करता शिल्लक ठरला जातो त्याला काय म्हणतात, बचत म्हणतात. आणि पुढे गुंतवणूक. आणि ज्या वेळेस व्यक्तीने बचत केली जाते या बचतीमधून काय होते, गुंतवणूक. आणि गुंतवणुकीमधून काय होते, भांडवल निर्मिती. आणि ज्यावेळेस भांडवल निर्मिती होते त्यावेळेस उत्पादन प्रक्रिया सुरळीतपणे पाडली जाते. ओके, यामध्ये प्रोफेसर रॉबिन्स यांच्या मते भांडवली वस्तूच्या साठ्यात वाढ होणे म्हणजे काय, गुंतवणूक आहे. ओके, भांडवली उदाहरण यंत्रसामग्री असेल, इमारत असेल. आणि शेवटचा भाग आपण बघितला होता व्यापार चक्राच्या अवस्था. आता एक मिनिट लक्षात ठेवा की व्यापार चक्रामध्ये आर्थिक चढ उतार हा विचारात घेतला जातो आणि त्यामध्ये व्यापार चक्राच्या प्रमुख ज्या अवस्था आहे का ती तेजी आणि मंदी. तेजी म्हणजे काय, की किंमत पातळीमध्ये वाढ होणे. आणि मंदी म्हणजे काय, किंमत पातळीमध्ये घट होणे. असे जगातील कोणत्याही देशामध्ये तेजी मंदीची चक्र हे वारंवार फिरत असतात. आता पुढे या नोटीस मधला जो सर्वात महत्वाचा भाग आहे तो शेवटचा भाग आहे, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोघांचा आपण तुलनात्मक फरक आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी हे ज्या स्थूल अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक आणि व्यापार चक्र या संकल्पना लक्षात ठेवा. बाकीचा भाग आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.